नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, माणसं मनातली ही छोटीशीच पण खूप अर्थपूर्ण पोस्ट वाचण्यात आली, तीच आजच्या आनंदी कट्ट्यावर तुमच्याशी शेअर करते. मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला शरीराला प्रसन्न करून जातो. सहवासातल्या माणसांचं सुद्धा असंच असतं. काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात, आपली होऊन जातात, तर काही कितीही सहवासात असली तरी त्यांची ओढ आतून नसतेच. चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं. शोधूनही तिथे माणूस पण सापडत नसेल तर त्यांचं सुंदर दिसणंही मग किळसवाणं वाटतं. शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते, पण मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते. शरीराला वय असतं आणि मनाला ते कधीच नसतं. शेवटी काय, आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो. शरीर तर निमित्त मात्र असतं. माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली ना तरी ती हवी हवीशी वाटते. म्हणूनच बाहेर लक्ष दिव्यांची आरास असूनही देवघरातल्या समईच्या तेजापुढेच आपण नतमस्तक होतो. आयुष्यात अशी माणसं कधी भेटली ना तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं. आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं ही आयुष्यातली सगळ्यात मोठी कमाई आहे. ती प्रत्येकाच्याच वाटेला येते असं नाही, आणि आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठं. आणि नशिबानं भेटलीच तर हळूवार जतन करून ठेवावीत ती. कदाचित पुन्हा भेटतील न भेटतील. तर श्रोते हो, हा होता आजचा आनंदी कट्ट्याचा एपिसोड. तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा. त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हो, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.